नमस्कार शेतकरी मित्रांनो विकसित शेतकरी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टोमॅटो पिकाचं जे नियोजन आहे तर ते कशाप्रकारे आपल्याला करायचं आहे किंवा टोमॅटो पिकाचा रोग नियंत्रण असो किंवा टोमॅटो पिकाला पावसाळ्यामध्ये कोणकोणती खतं दिली पाहिजेत किंवा पावसामुळे सड लागू नये टोमॅटोला यासाठी काय केलं पाहिजे कशा प्रकारे टोमॅटोची जी बांधणी आहे तर ती टोमॅटोची बांधणी जी आहे तर ती कशा प्रकारे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे कशा प्रकारे करायची आहे की जेणेकरून की टोमॅटोचं वजन वाढल्याच्यानंतर जी काय आपण बांधणी केलेली आहे तर ती खराब होऊ नये म्हणजे खाली येऊ नये ज्यामुळे की आपले टोमॅटो जे जमिनीला टेकतील आणि खराब होतील तर अशा प्रकारचं जे काही सर्व नियोजन आहे तर ते कसं करायचं आहे तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार तर मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला खाली दिली म्हणजे सबस्क्राईब बटन लावून चॅनल सबस्क्राईब करायचे त्याविषयी माहितीसाठी आणि व्हिडिओला जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो सर्वप्रथम आहे की टोमॅटोला सड लागणे तर मित्रांनो टोमॅटोला जी काय सड लागत असते तर ती मित्रांनो पावसाळ्यामध्ये पावसामुळे लागते त्यासाठी आपल्याला काय आहे की टोमॅटो एकदम चांगल्या प्रकारे वर बांधून घ्यायचे आहेत दहा बरेचसे शेतकरी बांधताना वेळेस हलगर्जीपणा करतात आणि मुळातच टोमॅटो हे पावसाळ्यामध्ये लावताना मल्चिंगवर लागवड करावी म्हणजे ज्यामुळे की की जरीही काही टोमॅटो काही प्रमाणात खाली टेकले तरीही मुळे सडणार नाहीत आणि खराब होणार नाहीत त्यानंतर आहे की जे आपले टोमॅटो आहेत तर ते जास्त टोमॅटो आपल्या पिकाला लागण्यासाठी आणि फुलगळ जी आहे टोमॅटोची ती पावसामुळे कमी होण्यासाठी काय करतात तर यासाठी मित्रांनो काय करायचं आहे की टोमॅटोला फुलं लागली ला आणि बारीक बारीक टोमॅटो लागायला सुरुवात झाली की आपल्याला बारा एकसष्ट नावाचं जे खत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे विद्रव्य खत आहे तर हे आपल्याला पंधरा दिवस पाच पाच किलो द्यायचं आहे म्हणजे पंधरा किलो द्यायचं आहे पाच दिवसाला पाच किलो अशा प्रकारे आपल्याला तीन वेळेस हे कर द्यायचं आहे आणि यानंतर आहे की आता बऱ्याचशा टोमॅटोवर काय व्हायला लागलेलं आहे मित्रांनो बुरशी यायला लागलेली आहे बुरशीहून टोमॅटो खराब व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळे जे आहेत तर ते टोमॅटोवर डाग तयार होणे किंवा टॉमॅ टॉमॅटो लवकर पिकणे तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जे रेडोमिल गोल्ड नावाचं एक सिजंटा कंपनीचे खूप चांगल्या प्रकारचे एक बुरशीनाशक आहे किंवा सापा आहे तर आपण एक बुरशीनाशक जे आहे तर ते अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही की टोमॅटो जे आहे तर ते सडायला लागलेले आहेत जास्त पाण्यामुळे किंवा मना किंवा अनेक जे बुरशीजन्य रोग असतात त्यामुळे अशा प्रकारे जे आहेत तर ते टोमॅटोचे टोमॅटो सडायला लागलेले आहेत त्यासाठी आपल्याला रेडोमिल गोल्डचा वापर करायचा आहे आणि आपल्याला ड्रीपमधून टोमॅटो पिकाला काय करायचं आहे की एक वेळेस आपल्याला महिन्यातून एक वेळेस आपल्याला नक्की बुरशीनाशक जे आहे तर ते सोडायचं आहे त्यामध्ये सापा असेल किंवा एम पंचाळीस असेल तर या प्रकारचं एक बुरशीनाशक आपल्याला काय करायचं की ड्रीपमधून एक करी एक किलो अशा प्रकारे सोडायचं आहे आपले टोमॅटो जितके असतील त्या प्रमाणात आपण सोडायचं आहे आणि बांधणी जी आहे तर ती आपण पाहू शकता आता काय बांधणी ढिली झालेली आहे कारण की आपण परत दोन दोन वेळेचं जी बांधणी आहे तर ती यांनी बांधणी केलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला नक्कीच एकदम चांगल्या प्रकारची जी बांधणी आहे तर ती बांधणीसुद्धा करून घ्यायची आहे ज्यामुळे की टोमॅटोचे झाडं नंतर नंतर खराब होणार नाहीत खाली टेकणार नाहीत अशा प्रकारे पावसा आपण मधमधससुद्धा आपण हे सपोर्ट दिलेले आहेत या टोमॅटोला तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जी टोमॅटोची बांधणी आहे तर ती चांगल्या प्रकारे करायची आहे ज्यामुळे की आपले टोमॅटो जे आहेत ते खराब होणार नाहीत आणि एकदम चांगल्या प्रकारे जे उत्पादन आहे तर ते पावसाळ्यामध्ये मिळेल कारण की मित्रांनो पावसाळ्यामध्ये टोमॅटोला खूप चांगल्या प्रकारचा जो दर आहे तर तो मिळण्याची शक्यता असते त्यामुळे आपण नक्कीच एकदम चांगल्या प्रकारचं चा जे काय आहे तर, तर है। ते नियोजन करायचं आहे मित्रांनो आणि टोमॅटो अशा प्रकारे लागले असतील आपल्या टोमॅटोला तर मित्रांनो यासाठी आपल्याला जे खत द्यायचं आहे ते आहे तेरा चाळीस तेरा तर हे विद्राव्य खत आपल्याला एक महिनाभर आपल्याला सुरूच ठेवायचं आहे त्यामुळे की आपल्या आपल्याला टोमॅटोचं उत्पादन जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे मिळेल आपण डी ए पी किंवा दहा सव्वीस वीसचा सुरुवातीला वापर केलाच असेल पर बेड तयार करायच्या वेळेस परंतु आता आपल्याला डी ए पी किंवा दहा सव्वीस वीस टॉमॅटो देता येत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जे विद्राव्य खतं आहेत त्यांचा वापर करता एकोणीसशे एकोणऐंशी साली आलटून पालटून आपल्याला हे खतं द्यायचे आहेत त्यामध्ये फक्त आपल्याला झिरो बावन चौतीसचा वापर करायचा नाही मित्रांनो हे जे खतं आहे तर हे आपल्याला टरबूज किंवा इतर पिकांसाठी काम येतं कारण टोमॅटोसाठी प काम येत नाही कारण की झिरो बावन चौतीसचे खत फक्त जे फळं आहे तर ते पोषण्यासाठी काम करतात आणि टोमॅटो हे फार कमी दिवसात फळं असते त्यामुळे याचा काही जास्त वापर करण्याची गरज नाही टोमॅटोला तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला खाली दिले लागून सबस्क्राईबर जा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तर मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो